जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी यांनी अखिल मानव समाजाला जीवन जगत असताना मानवाने आपले वर्तन कसे ठेवावे आणि कसे ठेवू नये याचे बहुमोल, सविस्तर आणि निस्संदिग्ध असे मार्गदर्शन आपल्या मनाचे श्लोक या काव्यामध्ये केलेले आहे। आपल्या भारत देशामध्ये अगदी लहानपणापासून मनाच्या श्लोकांचे संस्कार लहान मुलांवर केले जातात, परंतु लहान असताना श्लोकांचा अर्थ आपल्याला तेवढासा समजत नसतो। आपण जसे जसे मोठे होतो तसे तसे जर या श्लोकांचा अर्थ आपण समजून घेतला आणि आपलं वर्तन करत असताना जर त्याचा आपण उपयोग केला, हे मनाचे श्लोक आपण आचरणात आणले, तर निश्चितच आपण यशस्वी जीवन जगू शकतो। मग विचार मनात आला की काय हरकत आहे, चला आपण मनाचे श्लोक मुखोद्गत करूयात। 205 मनाचे श्लोक आहेत। दर आठवड्याला 5 ते 10 मनाचे श्लोक मुखोद्गत करायचे, त्यांचा अर्थ समजावून घ्यायचा आणि जीवन जगत असताना आपल्या वर्तनामध्ये, आचरणामध्ये त्या श्लोकांचा उपयोग करायचा। या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी जो उपदेश केलेला आहे त्याचा उपयोग करायचा। पहा, एक वेगळाच आनंद आपल्याला या ठिकाणी मिळत असतो। मला असं वाटतं की आपण सर्वांनीही अशा प्रकारची सुरुवात करायला काहीच हरकत नाही। या 2 दिवसांमध्ये 5 श्लोक, पहिले 5 श्लोक छान मुखोद्गत केले आणि अभ्यास करून आज आपल्यासमोर थोडक्यात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे। सुरुवात करूयात। जय जय रघुवीर समर्थ, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो, मना वासना दुष्ट कामान येरे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीति सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडूनी द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। जय जय रघुवीर समर्थ। पहा, हे असे पहिले 5 मनाचे श्लोक आहेत। पहा, मनाच्या श्लोकांमध्ये किती व्यापक अर्थ दडलेला आहे आणि निश्चितच जीवन जगत असताना आपलं वर्तन आपण करत असताना ते कशा प्रकारचं असावं हे या 5 श्लोकांमधून खूप चांगल्या पद्धतीने समर्थांनी अखिल मानव समाजाला सांगितलेलं आहे। आपण थोडक्यात या श्लोकांचा अर्थ पाहूयात। आपण पहिला श्लोक पाहूयात। गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा। पहा,
कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपली इष्टदेवता, सर्व गुणांची देवता भगवान गणेशजी आणि चारही वाणींची देवता, विद्येची देवता सरस्वती माता यांना नमन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आरंभ करून आपण काय करायचं आहे तर रघुरामाचा अनंत असा जो मार्ग आहे त्या मार्गावर चालायचं आहे, मार्गस्थ व्हायचं आहे हे समर्थांनी पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा श्लोक आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, जनी वंद्यते जनी निंद्यते सर्व सोडूनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. पहा, मनाला समर्थांनी सज्जन असं म्हटलेलं आहे, मन सज्जन आहे आणि या सज्जन मनाला आपल्याला काय करायचं आहे तर भक्तिमार्गावर न्यायचं आहे, भक्तिमार्गावर मार्गस्थ करायचं आहे. आणि मग असं जर झालं तर स्वाभाविकपणे भगवान राम आपल्याला काय करणार आहेत, पावणार आहेत. जगामध्ये जे जे निंद्य आहे ते सर्व कर्म सोडून द्यायचं आणि जे जे वंद्य कर्म आहे, जगमान्य कर्म आहे, ते कर्म काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला नित्यनेमाने करायचं आहे. आता आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ पाहूया. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. म्हणजे पहा, पहाटे पहाटे जेव्हा आपण निद्रेतून उठतो प्रभू रामचंद्राच्या चिंतनाने सुरुवात करावी, प्रभू रामचंद्रांचंच नामस्मरण करावं. कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम प्रभू रामचंद्रांचं, भगवंताचं नाम घ्यावं. वैखरी म्हणजे वाणीने, या वाणीने भगवंताचं नाम घ्यावं. आता पहा, यानंतर असंही म्हटलेलं आहे की आपलं जे वर्तन आहे ते सदाचाराचं असावं, आपण नेहमी सदाचाराने वागावं. सदाचार हा थोर सांडू नये येतो, आपलं चांगलं आचरण, सदाचरण आपण कधीही सोडू नये. आणि जो अशा पद्धतीने सदाचरण करतो तो जगामध्ये आणि या सर्व मानवजातींमध्ये धन्य होतो. आता आपण चौथ्या श्लोकाचा अर्थ पाहूयात. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. म्हणजे या मनामध्ये दुष्ट वासना कधीही येऊ देऊ नये, कारण ती कधीही कामाला येत नाही. मनामध्ये कधीही पापबुद्धी येऊ देऊ नये आणि या मनाने नीतीचा मार्ग कधीही सोडू नये, नेहमी नीतीच्या मार्गावर चालावं. आणि मग काय होईल, आपल्याला मनामध्ये सतत सारासार विचार त्या ठिकाणी येणार आहेत, किंवा या मनाने सतत सारासार विचाराने सदाचरण करावं. आता पाचव्या श्लोकाचा अर्थ पाहूया. मना पाप संकल्प सोडूनी द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. म्हणजे या मनाने जे जे काही पापसंकल्प केलेले आहेत ते सगळे सोडून द्यावेत. या मनाने नेहमी काय करावा तर सत्य संकल्प आपल्या जीवामध्ये धरावा. या मनाने विषयांची कल्पनासुद्धा करू नये, कारण जर असं केलं तर नाना विकार मनामध्ये येतात आणि नाना विकार काय करतात तर समाजामध्ये, या जगामध्ये आपली छीथू करतात, निंदा नालस्ती करतात. आणि म्हणून विषयांची कल्पना करू नये, विकारांना मनामध्ये स्थान देऊ नये. पहा, मानवाने कशा प्रकारचं वर्तन करावं ह्या पाच श्लोकांमध्ये आपल्याला बरंचसं समजलेलं आहे आणि कशा प्रकारचं वर्तन करू नये हे सुद्धा आपल्याला बरंचसं समजलेलं आहे. मला असं वाटतं की आपण सर्वांनीच हे मनाचे श्लोक मुखोद्गत करायला काहीच हरकत नाही आणि त्याचा अर्थ समजावून घेऊन त्या पद्धतीने आचरण करायलाही काही हरकत नाही. आपण तशा प्रकारचं आचरण करण्याचा प्रयत्न करतच असतो, परंतु जर मनाचे श्लोक आपण, त्याचे संस्कार आपल्या मनावर जर बिंबवले
तर आपल्या प्रयत्नांमध्ये आणखी वृद्धी होईल आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी निश्चितच आपल्याला मनाच्या श्लोकांचं खूप मोठं सहाय्य होणार आहे. तर सुरुवात करूयात आजपासून. पुन्हा भेटूयात पुढच्या 5 श्लोकांसहित. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.